कारण का महत्त्वाचे चार फलंदाज तंबूत परतलेत, त्यामुळे या सामन्यामध्ये जर मजबूत पकड धरायची असेल तर आता मात्र या दोन फलंदाजांना चांगली पार्टनरशिप करणं देखील तितकंच महत्त्वाचं. तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय मुकेश नाईक. अप्रतिम चेंडू, पहिला चेंडू चांगला पद्धतीचा पहार मिळतो डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा. निर्धाव जातोय चेंडू, संघाची धावसंख्या देखील स्थिरावते ती अर्थात 14 पर्यंत. तिथे आपण पाहतोय षटक क्रमांक 5वं चालू आहे, सॉरी 4थं षटक चालू आहे. चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय नक्कीच मुकेश नाईक चांगली कामगिरी करतोय. अप्रतिम चेंडू पूर्णपणे चेंडू टप्पा पाण्यानंतर उसळी घेतोय, फलंदाजाला इथे काहीच समजत नाही आहे. चांगल्या पद्धतीचं एक्झिक्युशन आपण पाहतोय गोलंदाज मुकेश नाईकच्या माध्यमातून. एका चूक टप्पा कशा पद्धतीचा असावा याचं उत्तम उदाहरण आपण पाहतोय मुकेश नाईकच्या माध्यमातून. बॅक टू बॅक दोन चेंडू आत्तापर्यंत निर्धाव फेकलेत या षटकामध्ये. बघूया उर्वरित चार चेंडूंचा खेळ इथे कशा पद्धतीचा पाहायला मिळतोय. ऑन द स्ट्राईक चंद्रकांतला पाहायला मिळतोय, तर नॉन स्ट्राईक एंडला अभिषेक. षटकातील पुढील चेंडू, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पूर्णपणे फलंदाजांना रोखून ठेवलंय, बांधून ठेवलंय. धावा मात्र येत नाही आहे, धावांपासून पूर्णपणे संघर्ष करावा लागतोय आणि धावांपासून खऱ्या अर्थाने रोखून ठेवलंय. षटकातील पुढील चेंडू, पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू निर्धाव जातोय. बॅक टू बॅक आपण पाहतोय चार चेंडू निर्धाव फेकले जातात या षटकामध्ये. उर्वरित बघूया दोन चेंडूंचा इथे खेळ कशा पद्धतीचा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय पाचवा चेंडू सुद्धा निर्धाव फेकला जातोय. हे षटक सुद्धा मेडन षटक होणार का हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. परंतु श्रेया स्पोर्ट्स कोपर संघाने नक्कीच पहिल्या चेंडूपासून या सामन्यावर मजबूत पकड धरलंय की काय असं चित्र मैदानामध्ये आपण पाहतोय. अप्रतिम डिलिव्हरी आपण पाहतोय गोलंदाज मुकेश नाईकच्या माध्यमातून मेडन षटक फेकलं गेलंय. नक्कीच कौतुक झालं पाहिजे या गोलंदाजाचं, कारण का मेडन षटक फेकणं तितकं सोपं नाही आहे मित्रांनो, परंतु यावेळी जरूर मेडन षटक त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. चार षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय आणि चार षटकांच्या अखेरीस आपण पाहतोय 4 बाद 14 धावा धावफलकावर लागतात.